नमस्कार मित्रांनो मी शंभर तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला स्टॉक मार्केट रिलेटेड फायनान्शियल रिलेटेड सगळी माहिती आम्ही आमच्या परीने देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आजही अशाच एका पन्नास टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कारण अशा नवनवीन अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही सध्या मार्केट बऱ्यापैकी दिवसापासून करेक्शन फेजमध्ये होतं आणि बऱ्याच जणांना वाटत होतं की आता काय करायचं बऱ्याच जणांची पोर्टफोलिओ लॉसमध्ये बऱ्याच जणांनी काही एसआयपीज घेतलेल्या आहेत त्या ते पण त्यांना मायनसमध्ये रिटर्न दाखवत आहेत आता काही लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे मग इथे खूप सारे प्रश्न यायला लागले सर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू एसआयपी मधली इन्व्हेस्टमेंट थांबवू की लमसम करू तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आय पी आणि लमसम याच्याविषयी सध्या आपल्याला उत्तम काय राहील आणि याचा नॉर्मल डिफरन्स काय जेणेकरून तुमचं जे काही गुंतवणुकीचं डिसिजन आहे ते घेण्यासाठी नक्कीच मदत होईल व्हिडिओ संपूर्ण पहा कारण कुठलीही अर्धवट माहिती नेहमी हानिकारक ठरू शकते मित्रांनो लमसम आणि आय बी याच्यामधला थोडक्यात एक फरक जाणून घेऊ कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते त्याला दोन प्रकारे करता येते एक असते एस आय बी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जिथे तुम्ही मंथली स्टेप बाय स्टेप पैसे फंडामध्ये इन्व्हेस्ट करत असता एक प्रकार असतो लमसम इन्व्हेस्टमेंट की जिथे आपण मोठी अमाऊंट टाकू शकतो मग हे कशासाठी दोन ऑप्शन्स दिलेले आहेत एसआयपी अँड लमसम ज्यांच्याकडे खूप सारा पैसा एकाच वेळी नाहीये आणि त्यांना एक मोठं टार्गेट अचीव करायचं येणाऱ्या काही दिवसामध्ये अशा व्यक्तींसाठी एसआयपी ही ऑलवेज बेस्ट असते थे, कारण थेंबे थेंबे तळेसाचे थे, या उक्तीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला स्मॉल इन्व्हेस्टमेंट करता येते मित्रांनो याच्यानंतर ना लमसम काय की बऱ्याच वेळेला असे खूप सारे लोक असतात की त्यांच्याकडे काही म्हणजे कुठलं डील असेल बिझनेसचं शेत जमिनीमधून किंवा कुठल्या बिझनेसमधून आलेले असतील किंवा कुठूनही रिटायरमेंट नंतर तर एक मोठी अमाऊंट येते ती अमाऊंट त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते मग त्याला आपण बोलतो की लमसम की जसं एकाच वेळी दहा लाख पाच लाख पन्नास हजार अगदी जी काही एकत्रित अमाऊंट जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याला बोलतात लमसम ओके आता ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या मग कधी कुठलं काय करायचं हे पाहूया त्याच्यानंतर ना पुढे जाऊन पाहूया की सध्याच्या कंडिशन आपल्याला काय करायचंय आणि तुमची एक चांगली सुरुवात करायला काय करायचंय हे सगळ्या डिटेल प्रश्नांची उत्तर मी इथे दे देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट याच्यामध्ये येते की आत्ताच्या कंडिशनचा जर विचार करायला गेला तर कधी कुठली गोष्ट करायची याच्याविषयी मी आधी थोडं बोलतो ज्यावेळी पण मार्केटचे मध्ये असतात लक्षात ठेवा मार्केट ज्यावेळी पण ट्रेंडिंग मध्ये असतात त्यावेळी लमसम केलेलं काही टेन्शनचं काम राहत नाही कारण मोस्टली मार्केट पळतं तर आपली गुंतवणूक अडकून राहत नाही कारण एसआयपी मध्ये आपण छोटी छोटी अमाऊंट टाकत असतो त्यामुळे एसआयपी करताना किंवा ऑलरेडी केली आहे मार्केट पडत आहे किंवा वरच्या दिशेने चाललेलं आहे किंवा मार्केट फ्लॅट आहे काही फरक पडत नाहीये एसआयपी ही ऑल टाईम बेस्ट असते एनी मार्केट्सला परंतु लमसम इन्व्हेस्टमेंट जी असते ती मोस्टली ट्रेंडिंग मार्केटमध्ये जास्त करून करावी किंवा केली पाहिजे का तर डाऊन मार्केटमध्ये जर मी लमसम इन्व्हेस्टमेंट करतोय तर माझी इन्व्हेस्टमेंट पटकन मोठ्या लॉसमध्ये जाऊ शकते कारण त्याच्यावर दिसणारा जो पर्सेंटेज लॉस असतो तो मोठ्या प्रमाणात दिसतो किंवा रेंज रेंजमाऊंड मार्केट असेल तर इथे लवकर आपल्याला रिझल्ट दिसत नाही आणि आपण मोस्टली पॅनिक होतो त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा लमसम इन्व्हेस्टमेंट जर मार्केट ट्रेंडिंग आहे बॉटम होत आहे किंवा जोरदार रॅलीमध्ये आहे तर तिथे बिंदास्त लमसम करा आणि एसआयपी ऑल टाईम बेस्ट असेल ओके okay, तर मित्रांनोही याच्यामधला एक थोडक्यात आणि महत्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये मग मा आत्ताच्या कंडिशनला आम्ही का काय करावं असं तुम्हाला वाटत असेल पहिली गोष्ट चुकूनही कोणी एस आय पी बंद नाही करायची आणि ज्यांनी केलीच नाही एसआय पी ज्यांना काही याचा गंधच नाहीये त्यांच्यासाठी एक छान सोल्युशन मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे आता लमसम आपण जीही करतो त्या लमसमचं जे काही होरायझन असतो लमसम मोस्टली व्यक्ती कधी करतात तर अचानक पैसे येतो त्यासाठी आणि ती गुंतवणूक आपण खूप वर्षासाठी मोस्टली करत नाही मी मोस्टली बोलतोय प्रत्येक जणाचं असं नसतं म्हणजे शंभरातले सत्तर ते ऐंशी टक्के लोक लमसम इन्व्हेस्टमेंट हे थोड्या काळासाठीच करतात जेणेकरून त्यांना त्याच्यामधून चा एक चांगले रिटर्न्स घेणे गरजेचं असतं म्हणून ओके तर त्यासाठी लक्षात ठेवायचं जर तुम्ही शॉर्ट टर्म फ्रेमचा विचार करत आहात तर लमसम इन्व्हेस्टमेंट करा जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसआयपी बेस्ट राहील याच्यामध्ये ओके जर तुमचा प्लॅन आहे की मला मोस्टली एक पुढच्या सात ते आठ महिन्यामध्ये पैसे काढायचे आहेत किंवा लागणार आहेत म्हणजे मुलीचं लग्न आहे मुलाचं शिक्षण आहे किंवा आणखीन काय असेल आणि मार्केट कंडिशन जर डाउन मध्ये असेल तर चुकून पण लमसम इन्व्हेस्टमेंट करायची नसते ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि बिचारे आपली लोक लॉस करून घेत असतात त्याच्यामध्ये ओके आय पी आहे तर कंटिन्यू ठेवा हो, मार्केट पडतंय वाढतंय बघू नका जर पाच दहा वर्षाचा प्लॅन बनवलाय ते पाच दहा वर्ष होत नाही तोपर्यंत टेन्शन घेण्याची गरज नाहीये त्याच्यामध्ये ओके तर हे महत्वाचे मुद्दे आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत आता तुम्हाला जर वाटतंय की आमच्यासाठी एक सुयोग्य एस आय पी पाहिजे आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे एक एसआयपी आमचं आयुष्य खरंच बदलू शकते का तर तुम्ही आम्हालाही डायरेक्ट संपर्क साधू शकता कारण फिनशॅक इंडिया लिमिटेड लिमिटेड ही आपली कंपनी आहे आहे जी ती ऑल लीगली आपण रजिस्टर आहोत सगळ्या बरोबर जिथे तुम्हाला म्युच्युअल फंडाचं डिटेल नॉलेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ज्यांना गरज आहे त्यांनी बिंदस्त विचारा ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी तुमची कंडिशन नुसार चालू ठेवा त्याच्यात काय असेल तर बिंदास्त विचारू शकता आणि नवीन ज्यांना करायचं त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुमचा फॉर्म व्यवस्थित भरामधे कारण आम्ही कोणालाही आय पी असे सांगत नाहीये तुमचं एकदा प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग आणि अनालिसिस करावं लागतं तरच तुमच्यासाठी योग्य फंड्स त्याच्यामध्ये सुचवले जातात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो की लमसम आणि एस आय पी काय कधी कुठली कंडिशनला काय केलं पाहिजे थोडक्यात सांगायला गेलो एसआयपीला काही टेन्शन नाहीये लमसम सध्या न केलेली उत्तम राहील सध्याच्या कंडिशनला मार्केट जर डाऊन स्टेजमध्ये तर थोडं शांत राहणं उत्तम राहील आणि एस आय पी ही ऑलवेज बेस्ट असते जर पुढच्या दहा वर्षाचा विचार करायला गेलं किंवा पुढच्या पाच वर्षाचा विचार करायला गेलं आणि मी असं ठरवलं की मार्केटमध्ये दर महिन्याला मला दहा हजार रुपये टाकायचे बरोबर म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार रुपये माझे मार्केटमध्ये जाणार आहेत बरोबर आणि जर मी पाच वर्षाचा विचार करायला गेलो तर मोस्टली ॲव्हरेजली माझ्या सहा लाखाच्या आसपास माझ्या अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होईल आणि हीच लमसम जरून मी टाकली तर मोस्टली मार्केटचे अप डाऊन जर पाहिले तर ही एस आय पी कधीही वरसट ठरते नॉर्मली जर मार्केट कंटिन्यू ट्रेंडिंग राहिलं सहा वर्ष तरच आपली लमसम जोरदार रिटर्न दाखवेल परंतु एस आय पी ऑलवेज बीट करेल ह्या अप्स अँड डाऊन्सला त्यामुळे बी कंटिन्यू ऑन आय पी आणि लमसम करता थोडं थांबा नसते कदम चालू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय या आम्ही अजून याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यावी ते बिंदास्त खाली कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या भाषेमधला अभिप्राय मला हवा आहे थांबता येते मित्रांनो पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये धन्यवाद